समर्थ फर्निचर अँड मॉल लग्न बसण्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर 74999 12 0 96. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये अत्यंत कमी पाऊस पडलाय. जून महिना संपला तरी या बुडीत क्षेत्रामध्ये जोराचा पाऊस न पडल्यामुळं डिंबे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये कोणतीच वाढ झाली नाही. येथील आहुपे खोऱ्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. डिंबे धरणालगतच्या कातकरी बांधवांनाही टँकरनंच पाणीपुरवठा केला जातोय. आजही जनावरांना पोटभर चारा उपलब्ध नाही, त्यामुळं जनावरं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागतीये. तर या परिसरातील भात खाचरामध्ये दरवर्षी जुलै महिन्यात भात लागवडी सुरू होतात, मात्र यावर्षी अद्यापही पाऊस पडला नाही, त्यामुळं आदिवासी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं भात पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर डिंबे धरणाच्या पाण्याच्या सिंचनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीलाही या कमी पडलेल्या पावसाचा फटका बसलाय. त्यामुळं मुंबईत जोरदार बरसणाऱ्या पावसानं डिंबे धरण बुडी क्षेत्रामध्ये जोरदार बरसावं आणि धरण तुडुंब भरावं यासाठी येथील नागरिक आणि शेतकरी देवाला प्रार्थना करतायत. पाऊस कालपासून चालू झालाय, 1-2 दिवस रात्री होता थोडा थोडा पाऊस चालू, आज इळमाळ पाऊस नाही. या आतापर्यंत धरण किती भरायला पाहिजे होतं? निम्म भराय पाहिजे होतं. तरी कितपर्यंत भरत? तरी काय 8-10 दिवस पाऊस चालू असला तर निम्मच्या वर येत आहे पाऊस चालू जरा असला तर. यंदा काय एवढा पाऊस नाही, 2 महिने पाऊस झालाच नाही. हा काल परवापासून चालू झाला तर ते येत आहे, ते येतोय नाही तर नाही पण येत पाऊस. सध्या पाऊस किती 2-3 दिवसापासून चालू आहे का? हा चालू आहे, भाजला नाही एवढा पाऊस. पाऊस कमी पडला त्यामुळं काय यंदा आमच्या चित्रभारला खायला नाही भेटलं. आमची पाणी प्यायची मोठी मारामार आहे, एरी टँकर आणून लोटत्यात, ते 10 दिवसांनी 12 दिवसांनी आणून लोटत्यात. लोटत्यात तर लोटती किंवा नाही लोटती. दिनेश बानखेले, सी न्यूज मराठी, आंबेगाव.